ग्रामीण भागात होळीनिमित्त शिमगोत्सव सुरू झाला असून लहान मुलं घन माकड खेळण्यात दंग झाली आहेत. ग्रामीण भागासोबत यवतमाळच्या शहरी भागात देखील पुन्हा एकदा घन माकडावर बच्चे कंपनी गोल झोका मारण्याचा आनंद लुटते. लहान मुलांसाठी अत्यंत आनंदाचा सण असलेल्या होळीनिमित्त यवतमाळ जिल्ह्यात घन माकड घुम म्हणत बच्चे कंपनीची धूम सुरू आहे. होळी सणानिमित्त लहान मुलांसाठी हा विशेष खेळ असून घन माकडावर गोल घुमण्यात बच्चे मंडळी दंग झाली आहे. धनुष्याच्या आकाराचे आणि एक सरळ खांबासारखं लाकूड आणून घन माकड तयार करण्यात येते. जमिनीत खड्डा करून त्यात उभा खांब रोवण्यात येतो. त्यानंतर धनुष्याच्या आकाराच्या लाकडाला मधोमध खोल खाच पाडून ते खांबात फसवलं जातं. खांबात फसवल्यानंतर धनुष्याच्या आकाराचं लाकूड संतुलित होतं, त्यामुळे त्याच्या दोन्ही बाजूवर बच्चे कंपनी बसून गोल गोल फिरतात. घन माकड घुम म्हणत लहान मुलं गोल गोल झोक्याचा आनंद लुटतात. हा घन माकड खेळ आम्ही दरवर्षी होळीला खेळतो. हा घन माकड लाकडाचा राहते. हे खेळ घन माकड आहे आणि हे आम्ही गावात पाहिलाय आणि ते पाहून आम्ही इकडं घराला बाजूला बनवलं आहे. त्यावर आम्ही बसून खूप गोल गोल घुमतो आणि मजा करतो. परस्परातील मतभेद विसरून सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याची ऊर्जा देणाऱ्या होळी या सणाच्या अनेक आख्यायिका आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात विविध परंपरांद्वारे हा सण साजरा करण्यात येतो. त्यातील घन माकड म्हणजे लहान मुलांची मौजच जणू. दरवर्षी होळी येते तर आम्ही हा धन माकडवर लाकडापासून बनवले धन माकडवरती बसतो आणि गोल गोल फिरवतो आणि खूप मजा करतो. कुठलाही फारसा खर्च नसलेला मात्र धम्माल मस्ती आणि आनंद देणारा हा खेळ ग्रामीण भागात लोकप्रिय असला तरी बदलत्या काळात तो लुप्त होऊ लागलाय. मात्र काही हौशी मंडळी या खेळाची परंपरा जोपासण्याचा प्रयत्न अत्यंत प्रामाणिकपणे करतायत. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.